त्या ठिकाणी बघू शकता भारतीय नौदल भरती, एकूण बघा 2500 जागावरती भरती। पहिलं पद आहे बघा सेलर, म्हणजे त्याला आपण म्हणतो डबल ए। त्यानंतरचं पद आहे बघा सेलर म्हणजे SSR, SSRची एकूण 2000 जागा आहेत आणि टोटल जागाची भरती बघा 2500 जागा, किती 2500 जागेवरती भरती आहे। जे काय पहिलं पद आहे बघा SSRचं डबल ए, तर त्यासाठी 12वी पास पाहिजे, त्याचबरोबर गणित आणि भौतिकशास्त्र पाहिजे आणि 60% गुण पाहिजेत आपल्याला, म्हणजे 60% पाहिजेत 12वीला। पद क्रमांक 2 आहे 12वी आणि भौतिकशास्त्र, म्हणजे आपली 12वी पास पाहिजे आणि आपलं जे काही फिजिक्स विषय आहे तोसुद्धा पाहिजे। दुसरी भरती बघा खडकी या ठिकाणी भरती बघा, जे काही CB खडकी रिक्रुटमेंट 2021 आहे त्या ठिकाणी कॅन्टनमेंट बोर्ड आहे त्या ठिकाणी एक महत्त्वाची जागा आहे, हा फॉर्म तर नक्कीच भरा तुम्ही। जर या ठिकाणी बघा जागा कमी असलं कोण भरत नसतं, तर खडकी या ठिकाणी बघा LDC म्हणजे काय, जे काही लिपिकच्या जागा आहेत त्याचे एकूण 5 जागा आहेत, लक्षात ठेवा 5 जागा। त्यानंतरचं बघा कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ अभियंताच्या 2 जागा आहेत आणि स्वच्छता निरीक्षकच्या 2 जागा आहेत, अशी 9 जागेवरती भरती आहे। याचं नोकरी ठिकाण बघा पुणे या ठिकाणी। अर्ज करण्याची जी काही शेवटची तारीख आहे ती 24 मेपर्यंत याच्या अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे, लक्षात ठेवा 24 मेपर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे। त्याचबरोबर बघा नोकरीचं ठिकाण पुणे या ठिकाणी आणि जे काही वयाची अट असेल ते 18 ते 25 वर्षे, जर आपण 18 ते 25 असाल तर नक्कीच हा फॉर्म भरा। SC ST वरून 5 वर्ष सूट पण आहे आणि OBC 3 वर्ष सूटसुद्धा आहे या ठिकाणी। याची फी बघा 100 रुपये फी आहे, लक्षात ठेवा 100 रुपये, आणि शेवटची तारीख आहे बघा 24 मे। तर याची जी काही पात्रता आहे पहिल्या पदासाठी, जे काही कनिष्ठ लिपिक आहे 5 जागेसाठी, याला बघा पात्रता आहे कोणत्याही शाखेतील पदवी, याला पदवी लागते कोणत्या पण शाखेतली पदवी। त्याचबरोबर बघा MSIT पाहिजे आणि संगणकावर, म्हणजे जे काही आपलं कॉम्प्युटर आहे कॉम्प्युटरवरती 35 शब्द प्रति मिनिटची टायपिंग झाली पाहिजे आपली, किती 35 शब्द प्रति मिनिट। दुसरं पद आहे बघा कनिष्ठ अभियंता, तर कनिष्ठ अभियंताच्या 2 जागा आहेत, यासाठी पात्रता काय आहे सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी पाहिजे, लक्षात ठेवा सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी किंवा डिप्लोमा पाहिजे। त्यानंतर आहे बघा स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक बघा 12वी पासवर जागा आहे फक्त ह्या 12वी पासवरती, आणि यामध्ये बघा तो काही स्वच्छता निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स पास पाहिजे। तुम्ही कोणता पण सगळे जरी फॉर्म भरले तरी काही हरकत नाही, ज्यामध्ये पात्र होत असाल त्यामध्ये। तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता मेगा स्कॉलरशिप चॅलेंज आहे। आपण जर बँकिंग एक्झामची तयारी करत असाल, SBI PO IBPS PO, त्याचबरोबर बघा SBI जे काही आपल्या क्लर्कच्या जागा सुटलेल्या आहेत, लगेचच्या लगे तुम्ही या ठिकाणी बघू शकता स्कॉलरशिपसुद्धा जिंकू शकता, त्यामुळे लगेचच्या लगे पार्टिसिपेट व्हा। कशाप्रकारे व्हायचं बघा, आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली, त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल। तर खाली बघा ईमेल ID टाकायचा आहे, त्यानंतर बघा आपल्याला पासवर्ड क्रिएट करायचा आहे आणि आपला मोबाईल नंबर टाकायचा। जर आपण बघा ऑलरेडी रजिस्टर केला असाल तर बघा सेट रिमाइंडरवरती क्लिक करून आपल्याला रिमाइंडर सेट करायचा आहे आणि परिपूर्णपणे यामध्ये भाग घ्यायचा आहे। भाग घेण्यासाठी फक्त डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला बघा 2 तासामध्ये चालू होणार आहे आणि फक्त 2 दिवस अवेलेबल असणार आहे। या ठिकाणी बघू शकतो मी SBIचं फॉर्म भरलेलं असेल सगळ्यांनी पूर्णपणे। बघा आपल्याला जसे प्रश्न पेपरमध्ये विचारले जातात त्याच टाईपमध्ये प्रश्न या ठिकाणी या मॉक टेस्टमध्ये अवेलेबल आहे, त्यामुळे मित्रांनो आपलीच वेबसाईट आहे लगेचच्या लगे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्लिक करून रजिस्ट्रेशन करून घ्या। जागांसाठी भरती कशा प्रकारची भरती आहे बघूया आपण आताही। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो पदाचं नाव काय, पहिलं प्राचार्यपद आहे, त्यासाठी बघा 173 जागा आहेत, उपप्राचार्यासाठी 114 जागा आहेत आणि पदव्युत्तर शिक्षकसाठी 1207 जागा आहेत। प्रशिक्षित पदवीधर शिक्षकसाठी 1906 जागा आहेत, अशी एकूण बघा 3400 जागासाठी भरती आहे। यामध्ये पद क्रमांक 1 आहे त्यासाठी पात्रता काय, पदव्युत्तर पदवी पाहिजे, BEd पाहिजे, हिंदी आणि इंग्रजी माध्यमामधील आपला अनुभव पाहिजे तो पण 10 वर्षाचा। तर मग मित्रांनो याची माहिती भरपूर, याची PDF आपण आपल्या टेलिग्रामला टाकणार आहे किंवा आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे खाली तो जॉईन करून त्या ठिकाणी आपण याची PDF टाकणार आहे, खाली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे। त्यानंतर दुसरी नोकरी बघायचा आपण, त्यानंतरची बघा SBI म्हणजे काय, स्टेट बँक ऑफ इंडिया। आपलं जर ग्रॅज्युएशन झालेलं असेल, म्हणजे फक्त आपलं 15वी पास असेल आपल्यासाठी, तर बघा आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे। यामध्ये बघा एकूण 5121 जागासाठी भरती आणि महाराष्ट्रासाठी एकूण किती जागा आहेत, बघा 640 जागा आहेत। जर आपली पदवी झाली असेल तर 100% हा फॉर्म भरा, तुम्हाला 100% यामधून फायदा होणार आहे। तर बघा लगेचच्या लगे भरू शकता, बँकिंगसाठी खूप चांगलं आहे। तर या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र, तर मित्रांनो बघू शकता इथं महाराष्ट्रामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त जागा आहेत, किती जागा आहेत तर बघू शकता या ठिकाणी एकूण बघा महाराष्ट्रासाठी 640 जागा आहेत, किती 640, तर बघू शकता या ठिकाणी 640 जागा या ठिकाणी। इथं बघा SC साठी किती जागा आहेत, SC साठी तर बघू शकता SC साठी 63 जागा आहेत, त्याचबरोबर ST साठी 56 जागा आहेत, किती 56, आणि जे काही OBC साठी
एकूण बघा 172 जागा आहेत ओबीसीसाठी, 172 जागा. त्यानंतर बघा इथं ई डब्ल्यू एससाठी किती जागा आहेत बघू शकता या ठिकाणी EWS, तर EWSसाठी 63 जागा आहेत, किती 63. आणि बघा 286 जागा जनरलसाठी आहेत, बघा 286 जागा जनरलसाठी आहेत, म्हणजे भरपूर मोठी संधी. याची अर्ज करण्याची शेवटची तारीख केव्हा आहे तर बघा शेवटची तारीख 17 तारखेपर्यंत, इथं बघू शकता 17 तारखेपर्यंत शेवटची डेट आहे. आणि मित्रांनो, तुम्ही जर अजूनसुद्धा याची प्रश्नपत्रिका, म्हणजे तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर याची प्रश्नपत्रिका तुम्हाला मोफतपणे सोडवायची असेल तर खाली आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ओलिओ बोर्डची लिंक टाकलेली, ओलिओ बोर्ड, त्यामध्ये फक्त आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन कसं करायचं, काय करायची प्रोसेस सगळी बघा तुम्हाला पुढं सांगितलेली आहे. लगेच लगेच फ्रीमध्ये तुम्हाला मॉक टेस्ट आहेत, पूर्णपणे गणित बुद्धिमत्ता, जे काय आपले प्रश्न असतील, जे काही SBI क्लर्कसाठी विचारले जातील, सगळे प्रश्न आपल्याला पुढं दिलेले आहेत. लगेच लगेच रजिस्ट्रेशन करा, काय नाही फक्त आपल्याला email ID टाकायचं आहे. email ID पासवर्ड नाही टाकायचा. बघा तुम्ही म्हणता email ID पासवर्ड का टाकू, मी पासवर्ड नाही टाकायचं आहे की नाही, आपल्याला पासवर्ड क्रिएट करायचा, जसं आपण अकाउंट ओपन करतो फेसबुक इंस्टाग्रामला, त्याच प्रकारे ती प्रोसेस आहे. लगेच लगेच तुम्ही करू शकता, तुम्हाला पुढं प्रोसेस सांगितलेली आहे. फ्रीमध्ये मॉक टेस्ट मिळवण्यासाठी लगेच लगेच रजिस्ट्रेशन करा जर तुम्ही सिरियस असाल तर. राईट आहे की बघा सिलेक्शन प्रोसेस, तुम्ही ते मॉक टेस्टमध्ये तुम्ही बघितलं, तुम्हाला पूर्णपणे सिलेबसनुसार जी काय मॉक टेस्ट आहे, म्हणजे पूर्णपणे प्रश्नपत्रिका आपल्यासमोर अवेलेबल होणार आहे. तर राईट आहे की बघू शकता फीसुद्धा याला किती आहे. जर्नल OBC 750 फी, किती 750. आणि जे बघा SC PWD यांना काय बघा फील एकदम नील आहे, म्हणजे यांना फी नाही आहे. त्यानंतरची भरती बघा फक्त 10वी पासवर आहे. त्यानंतरची भरती बघू शकता मित्रांनो या ठिकाणी पोस्टमध्ये, इथं बघा BPM म्हणजे काय, ब्रँच पोस्ट मास्टरच्या जागा आहेत. कोणती? BPM म्हणजे काय, ब्रँच पोस्ट मास्टर. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही, तुम्हाला जर चांगले मार्क असतील तर लगेचच्या लगे भरू शकता मित्रांनो, तुम्हाला यामधून 100% फायदा होईल. त्यानंतर दुसरं पद आहे बघा डाकसेवक. डाकसेवकचं तिसरं पद आहे, त्याच्या आधीचं पद बघू शकता तुम्ही असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर. तर असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर आणि बघा हे कोणतं आहे, ब्रँच पोस्ट मास्टर, या दोन जागा आहेत फक्त 10वीच्या मार्कावर भरती आहे. याला काहीच लागत नाही. बघा आपलं वयोमर्यादासुद्धा 18 ते 40 वर्षापर्यंतची. याचा डिटेलमधला व्हिडिओ आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा टाकलेला आहे. सगळी माहिती सांगितलेली आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच क्लिक करा. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही अजूनसुद्धा जे काही SBI क्लर्कची मॉक टेस्ट आहे, म्हणजे प्रश्नपत्रिका आहे, ती जर अजूनसुद्धा आपण रजिस्ट्रेशन नसेल केलं तर लगेच लगेच रजिस्ट्रेशन करा. तुम्हाला 100% त्या ठिकाणामधून फायदा होणार आहे. लगेच लगेच रजिस्ट्रेशन करा मित्रांनो, तुम्हाला त्या ठिकाणी 100% फायदा होणार आहे. खाली फक्त डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करायचं. आपल्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला फक्त email ID, त्याचबरोबर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पासवर्ड तयार करायचा आहे. तुम्ही आपल्या मनाने कोणता पण पासवर्ड, जसं आपण फेसबुकला इंस्टाग्रामला तयार करतो तसा पासवर्ड क्रिएट करायचा आहे. त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन करायचं आहे. लगेचच्या लगेच आपल्याला आपल्यासमोर बघा पूर्णपणे प्रश्नपत्रिका ओपन होईल. लगेचच्या लगेच सोडू शकता, तुम्हाला त्या ठिकाणामधून 100% रिझल्ट मिळणार आहे. कारण की बघा ती पूर्णपणे रिसर्च करून पूर्णपणे योग्य दिशेने डायरेक्शन भेटेल. लगेच क्लिक करा मित्रांनो, तुम्हाला फायदा होणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला जे जे फॉर्म भरायचे असतील त्याची सगळी आपण प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्या व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे, त्यावरती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्यावर क्लिक करून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करू शकता. चला मित्र. आणि मित्रांनो, खाली आपल्या अनअकॅडमीच्या प्रोफाईलची लिंकसुद्धा टाकलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डेली आपले फ्री क्लासेस बघू शकता. लगेचच्या लगेच तुम्ही अनअकॅडमी ॲप डाउनलोड न संख्येला डाउनलोड करून घ्या. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला आपला कोड यूज करायचा SMB10. काय कोड आहे आपला? SMB10. लगेचच्या लगेच तुम्ही करू शकता. खाली लिंक आहे, त्यावर क्लिक करून फॉलो करा.